कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत 2,05,000 की ऑनलाइन धोखाधड़ी का मामला सामने आया, जिसके आधार पर पुलिस ने कार्रवाई शुरू की है। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने अधिक जानकारी साझा की। प्राप्त जानकारी के अनुसार फिरियादी को आरोपी की सोशल मीडिया अकाउंट फेसबुक से रिक्वेस्ट आई थी, जिसके चलते उन दोनों की बातचीत हुई, जिसके बाद आरोपी ने फिरियादी का नंबर लिया, जिसके आधार पर उनकी बातें होने लगी। आरोपी ने फिरियादी को फंसाने के उद्देश्य से अपनी नौकरी के बारे में गलत जानकारी दी और कहा कि वो फिरियादी को सरप्राइज गिफ्ट भेज रही है, जिसके बाद सुमित राणा नाम के एक व्यक्ति का फोन फिरियादी को आया, जिसमें उसने कहा कि वो कस्टम ड्यूटी ऑफिसर है और उनके नाम पर जो गिफ्ट आया है उसे चुराने के लिए उन्हें कुछ पैसे देने होंगे, जिसके आधार पर आरोपी सुमित राणा ने फिरियादी को 2-3 अलग अलग अकाउंट के नंबर दिए और वहां पैसे भेजने को कहा। फिरियादी ने उन अकाउंट में लगभग 2,05,000 रुपए डाले, जिसके बाद भी उसका गिफ्ट उसके पास नहीं आया। फिरियादी ने दोनों नंबर पर फोन लगाने का प्रयास किया, लेकिन फोन नहीं लगा। इसके बाद फिरियादी को खुद के साथ धोखाधड़ी होने का एहसास हुआ और उसने कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत इसकी शिकायत दर्ज कराई। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने अधिक जानकारी साझा की। हद्दी 420 अनवे गुना दाखिल झाला आहे. नेमका फिरियादी कोण आहे, काय काम धंदा करते आणि एकूण किती रुपयाची फसवणूक झाली आहे? कपिलनगर पोलीस स्टेशनला काल IT Act 420 कलमाने गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील फिरियादी आहे संकल्प महेश पटले, वय 32 वर्ष, राहणार नॉर्थ पॉइंट स्कूलजवळ नारी रोड. त्यातील फिरियादीला 4 महिन्यापूर्वी एका फेसबुक अकाउंटवरती एक रिक्वेस्ट आली होती इंग्लंड निदेशक एका मुलीची. ती फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्यामध्ये बरेच दिवस त्याच्या संदर्भाने एकमेकांशी बोलणं चालू होतं मेसेजिंगमध्ये. त्यानंतर त्या मुलीने फिरियादीला त्यांचा मोबाईल क्रमांकाचा मागणी केली. फिर्यादीने मोबाईल क्रमांक दिल्यानंतर ते मोबाईलमधून व्हॉट्सअप माध्यमातून एकमेकांशी संपर्कात होते. त्याच्यानंतर फिरियादीला तिने एक दिवशी फोन करून व्हॉट्सअपवर सांगितलं की ती एका कंपनीमध्ये शिपिंग कंपनीमध्ये काम करत आहे, त्या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर पोस्टसाठी तिचे इंटरव्ह्यू आहे. तर त्या इंटरव्ह्यूसाठी त्यांनी तिला प्रे करायला सांगितलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी तिने सांगितलं की तुझ्या प्रेमुळे मला असिस्टंट मॅनेजरची पोस्टिंग मिळाली आहे, माझं प्रमोशन झालेलं आहे, मी तुझ्यावर खुश आहे, तर मी तुला काही गिफ्ट पाठवत आहे. तर तिने काही गिफ्ट सरप्राईज गिफ्ट पाठवत आहे सांगितलं. ते गिफ्ट तुला कुरिअरने तुझ्या दिल्ली एअरपोर्टला येईल, तिथून तू क्लिअर करून घ्या असं त्यांनी माहिती दिली होती. 2 दिवसानंतर फिरियादीला दिल्ली एअरपोर्टवरून सुमित राणा कस्टम ऑफिसर बोलत आहे असा फोनवरून फोन आला. त्यांनी सांगितलं की आपलं पार्सल या ठिकाणी आलेलं आहे, परंतु पार्सल क्लिअर करण्यासाठी आपलं कस्टम ड्युटी आणि इतर काही फी भरावी लागेल. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे 2-3 अकाउंट नंबर दिले, त्या अकाउंट नंबरवरती त्यांनी वेळोवेळी पैसे भरायला सांगितले. त्याप्रमाणे फिरियादीला त्यांचा विश्वास पडल्यानंतर त्यांनी त्या अकाउंट्समध्ये काही रक्कम जमा केली. त्याच्यानंतर पुन्हा त्या कस्टम ऑफिसरने सांगितलं की अजून रक्कम लागेल, त्याशिवाय तुझं पार्सल क्लिअर होणार नाही. त्यांनी पुन्हा रक्कम भरली, काय त्यांनी 2,05,000 रुपये रक्कम भरली. त्याच्यानंतर पुन्हा 2 दिवसांनी कस्टम ऑफिसर सांगितले टेक्निकल प्रॉब्लेम आहे तुमचं पार्सल निघण्यासाठी, तर अजून 1,00,000 रुपये त्याच्यामध्ये पेड करावं लागतील. त्यावेळेस फिर्यादीच्या लक्षात आलं की काहीतरी चिटिंगचा प्रकार आहे. त्यानंतर पुन्हा त्यांनी त्या संबंधित ज्या मुलीला व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग झालं तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिचा मोबाईल बंद मिळून आला. तसेच या बँक खाते नंबर आहेत किंवा जो सुमित राणा याच्याही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेही सगळे नंबर बंद मिळून आले. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या गोष्टींमध्ये त्यांची चिटिंग झालेली आहे, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केला असून आम्ही उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचून गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, हे जो फिरियादी आहे काही कामधंदा करते आणि अजून पढेलिखे लोक बळी पडत आहे, आपण काय सांगते या लोकांना, काय सांगते? ती फिरियादी एका खाजगी कंपनीमध्ये कम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सेल्स मॅनेजरचं काम करत आहे. चांगले शिकलेले आहे, सुशिक्षित आहेत, यांना ह्या नॉलेज आहे समजा सगळ्या गोष्टींचं, तरीही त्यांनी आमिषाला बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेतलेली आहे. तर आम्ही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने आपल्याला जो कोणी परदेशातून फोन करून आपल्यासोबत मैत्री संबंध साधत असेल, त्याच्या माध्यमातून आपल्याला काही गिफ्ट पाठवण्याचे आम्ही देऊन आपल्याला कस्टम ऑफिसमधून फोन येऊन त्या संदर्भात आपली चिटिंग होणे शक्यत आहे. तसेच ज्या ज्याप्रमाणे आपण आपला सोशल मीडियाचा वापर करत आहोत, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, अतिशय काळजीपूर्वक केलं पाहिजे. कुणालाही आपली पर्सनल डिटेल्स शेअर नाही केली पाहिजे, कुणासोबतही पर्सनल झालं नाही पाहिजे. त्यातून आपल्याला जास्तीत जास्त धोका होण्याची शक्यता असते, त्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे.
इस वक्त पुलिस ने जानकारी दी कि इस संदर्भ में आगे की जांच पुलिस द्वारा जारी है। साथ ही वरिष्ठ पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने इस वक्त जनता से ऐसे किसी भी ऑनलाइन फ्रॉड से बचने का आह्वान किया। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।